नमस्कार, मी अमोल जोशी. वार्ता विज्ञानाची मध्ये तुमचं स्वागत. तुम्ही नवा मोबाईल किंवा लॅपटॉप घेतला की जुन्या वस्तूंचं काय करता? बायबॅक करता किंवा मिळेल त्या किमतीला विकून टाकता? विकण्यापूर्वी आपण सगळा डेटा डिलीट करतो, अगदी फोन फॉर्मॅटही करतो. त्यामुळे मोबाईलवरची आपली सगळी माहिती पुसली गेली असा आपला समज असतो. समज नव्हे, गैरसमज. हे युग माहिती तंत्रज्ञानाचं आहे. या युगात तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉपला डाटा ही तुमची संपत्ती आहे. बिलं भरण्यापासून बँकिंग व्यवहारापर्यंत आणि ईमेल पासून खासगी मेसेजेस पर्यंत सगळं काही मोबाईलवर अवलंबून असतं. एकूणच तुमच्या डाटारूपी खजिन्याची चावी असतो तो तुमचा मोबाईल. ही चावी एखाद्या चुकीच्या माणसाच्या हाती लागली की गडबड झालीच समजा. पण धक्कादायक बाब म्हणजे या बाबतीत आपण फारच बेफिकीर असतो. कई बार ऐसा होता है कि आपका मोबाईल फोन पुराना हो जाता है, आपका लॅपटॉप पुराना हो जाता है, आपके लॅपटॉप से कनेक्टेड जो प्रिंटर है वो पुराना हो जाता है और उसको आप सेकंड हैंड मार्केट में बेच देते हैं. ये समझते हुए इस फोन को आप सोचते हैं आप तो खाली कर चुके हैं, इसमें तो कुछ है नहीं. लेकिन आज हम आपको कुछ वैसी चीज बताने और समझाने की कोशिश कर रहे हैं जिसको देखने के बाद आपकी आंखें जरूर खुल जाएंगी. मोबाईल बदलल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर आपण फोन मधला डाटा विसरून जातो. आपल्यापैकी काही हुशार मंडळी फोन बदलण्याआधी जुना फोन फॉर्मॅटही करतात. यामुळे डाटा डिलीट होतो असा आपला समज असतो, पण ते खरं नाही. हमारे साथ अनफेयर है किसी के प्राइवेट. हम लोग सोचते हैं कि हमारा वो सब कुछ जो है वो खत्म हो गया है और हमारे पास ही रहेगा, लेकिन वो अगर किसी और के पास जा रहा है बाद में तो बिल्कुल अनफेयर है. इट्स मोर लाइक अ स्कैम. आपकी चीजें कोई भी मतलब रीस्टोर कर सकता है एंड देन यूज इट लाइक अकॉर्डिंग टू देयर नीड्स. डाटा रिकव्हरी तंत्रज्ञानाच्या मदतीनं कोणत्याही मोबाईल मधला डिलीट केलेला डाटाही परत मिळवता येतो. तुमचा फोन खराब झाला तरी त्यातला डाटा मात्र जिवंत असतो. तो कसा रिकव्हर करतात हे समजून घेण्यासाठी आपण जाऊया डाटा रिकव्हरी लॅब मध्ये. एक आदमी पार्टी में अच्छे मूड में था और पूल में वॉक कर गया जेब में फोन लेके. जब तक उसको होश आया ये वो तब उसको याद आया कि इसका जो डेटा था उसमें बहुत ही इंपॉर्टेंट था और उसको चाहिए. इस डिवाइस को हम ओपन करते हैं और एग्जामिन करते हैं. मैं आपके सामने इस डिवाइस को खोलता हूँ तो आप देखेंगे यूजुअली इसमें एक CPU होगा, कंट्रोलर होगा, बैटरी होगा. पर आपको क्या सबसे ज़रूरी चाहिए? आपको चाहिए आपका डेटा, और आपका डेटा होता है मेमोरी बैंक्स में. खराब झालेल्या मोबाईलमधून डाटा क्लोन करून तो दुसऱ्या हार्ड डिस्कमध्ये कॉपी केला जातो. असं केल्यानं तुमचा डाटा तुम्हाला परत मिळतो. ये आप देख सकते हैं कि एग्जाम्पल, क्योंकि डेटा बैंक बहुत ही छोटा होता है, फाइन होता है, आम आँख से आदमी देख के काम नहीं कर सकता, तो माइक्रोस्कोप से देखता है फाइनल डिटेल्स में इनके पिनआउट्स, मतलब कि कहाँ से डेटा अंदर जाएगा और कहाँ से बाहर निकलेगा, उनको मार्क करते हैं और उसको मार्क करने के बाद हम इस डेटा का एक कॉपी बनाते हैं. मोबाईल किंवा लॅपटॉपच नव्हे तर अनेक प्रिंटरही आपला डाटा स्टोअर करून ठेवतात. कागदावर प्रिंट काढण्याआधी हा डाटा प्रिंटरमध्ये सेव्ह होतो, याचाही दुरुपयोग होऊ शकतो. तमाम आपके इस प्लेटफॉर्म पे ये दिख रहा है, ये आई एम श्योर ये सब कुछ किसी मोबाइल फोन का नहीं है. जी नहीं, ये अलग अलग डिवाइसेस का है. बिल्कुल. हार्ड ड्राइव्स का है. बिल्कुल. तो हार्ड ड्राइव्स में या दूसरी डिवाइसेस में जो इन्फॉर्मेशन है जी उसको भी रिट्रीव करने का काम होता है. बिल्कुल. बल्कि हजारों संख्या में हार्ड ड्राइव आती है हमारे पास. कंप्यूटर में बहुत ज्यादा इन्फॉर्मेशन होती है. मैं आपको एक एग्जाम्पल दूँ. जी. जैसे ये हमारे टेक्नीशियन काम कर रहे हैं, इसमें एक लैपटॉप की हार्ड ड्राइव है. एक हार्ड ड्राइव में ये एक डिस्क प्लैटर है जिसपे डेटा स्टोर होता है और इसको पढ़ने और लिखने के लिए एक हेड असेंबली का इस्तेमाल होता है. इसको हम भी बदल के टेम्परली इस ड्राइव को टेम्परली लाइव करके या जिंदा करके इसका एक क्लोन बना के और फिर इस डेटा का कवर. ये स्क्रीन पे जो भी चीज़ें आपको चलती हुई दिख रही हैं, जो डिजिट्स चल रहे हैं, जो अल्फाबेट्स चल रहे हैं, दरअसल वो एक डेटा है और वो डेटा एक हार्ड ड्राइव से दूसरे हार्ड ड्राइव में क्लोन होके कॉपी हो रहा है ताकि उसको रिट्रीव किया जा सके. यानी कि उस शख्स का जिसका भी ये मोबाइल फ़ोन है या लैपटॉप है उसका डेटा यहाँ रिट्रीव हो रहा है. जो आपके हाथ में एक सबसे इम्पॉर्टेंट इलेक्ट्रॉनिक गैजेट आज के टाइम में है वो है मोबाइल फ़ोन, और उस मोबाइल फ़ोन को आपको सुरक्षित रखने की जिम्मेदारी आपकी है. त्यामुळे आपला डाटा चुकीच्या हातात पडू नये असं वाटत असेल तर योग्य खबरदारी घ्या.
डाटाबाबत गैरसमज करून घेऊन स्वतःची फसगत होऊ देऊ नका. अमित प्रकाश सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. 2-3 दिवस मुसळधार पाऊस झाला की अनेक नद्यांना पूर येतो. कमी अधिक प्रमाणात सगळ्या देशामध्ये ही स्थिती आहे. पण या पुराची पूर्वसूचना तुम्हाला मिळाली तर जीवित आणि वित्तहानी कमी करता येईल. आता अशी पूर्वसूचना मिळणं शक्य आहे. पावसाळ्यामध्ये हे चित्र नेहमीच. राज्याच्या अनेक भागात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. घरात शेतात पाणी शिरतं, प्रचंड नुकसान होतं. पण पुढच्या 3 दिवसांमध्ये पूर येणार आहे असं समजलं तर पुरामुळे होणारी मोठी जीवित आणि वित्तहानी यामुळे टळू शकेल. विशेष म्हणजे जगातली सर्व माहिती आपल्याला जिथून मिळते ते गुगल आपल्याला पुराचीही पूर्वसूचना देणार आहे. यासाठी केंद्रीय जल आयोगानं गुगलसोबत करार केलाय. या करारानुसार सर्व तंत्रज्ञान गुगलचं असेल तर यासाठी लागणारी सर्व माहिती आणि आकडेवारी जल आयोग पुरवणार आहे. हाय रेझोल्युशन डिजिटल इलेव्हेशन मॉडेलच्या 3D मॅपिंग तंत्रज्ञानाचा आधार यासाठी घेण्यात आलाय. उपग्रहांच्या माध्यमातून जमिनीची छायाचित्र घेण्याची पद्धत आता जुनी झालीय. गुगल मॅपवर आपण नेहमीच अशी उपग्रहातून घेतलेली छायाचित्र पाहत असतो. मात्र आता 3D मॅपिंग तंत्रज्ञानामध्ये कोणत्याही कोणातून पृथ्वीवरची कोणतीही वस्तू पाहणं शक्य होतंय. याचा फायदा पुराचा अंदाज बांधण्यासाठी लावला जाणार आहे. 3D म्हणजेच त्रिमितीय वस्तूंचं 2D किंवा द्विमितीय चित्र तयार करून नदीच्या पाण्याची उंची, त्याचं काठापासूनचं अंतर किती आहे याची मोजणी करण्यात येईल. नदीच्या क्षेत्रामध्ये किती पाऊस झालाय, यापुढे किती पाऊस होऊ शकतो याचा अंदाज इत्यादी आकडेवारी जल आयोग पुरवेल. या सर्व माहितीला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देऊन पुढच्या किती काळात पाण्याची पातळी किती वाढू शकेल याचा अंदाज बांधता येऊ शकेल. दरवर्षी राज्यातल्या अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहतात. कोल्हापूरमध्ये रस्त्यालाच नदीचं स्वरूप आल्याची घटना ताजीच आहे. या पुरामुळे महामार्ग बंद होतात, अनेक घरं वाहून जातात, जनावरं मरतात. पुराची आगाऊ सूचना मिळाली तर यातल्या अनेक गोष्टी टाळता येऊ शकतात. अर्थात भारतातल्या पावसाचाही नेमका अंदाज बांधणं हवामान खात्याला आजवर शक्य झालेलं नाही. हवामान खात्याचे अंदाज हा कायमच विनोदाचा विषय झालाय. असं असताना पुराचा अंदाज तरी अचूक येणार का आणि त्यामुळे होणारं नुकसान टाळता येणार का हे काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. तुमच्या ओळखीत कोणत्या मुलीला मंगळ आहे का? पत्रिकेमध्ये मंगळ असेल तर लग्न ठरण्यापासून अनेक अडचणी येतात म्हणे. अमेरिकेतल्या एका मुलीच्या राशीमध्ये देखील असा जबरदस्त मंगळ आहे. कोण आहे ही मुलगी आणि ती काय करते तुम्हीच बघा. या मुलीचं नाव आहे ॲलिसा कार्सन. अवघ्या 17 वर्षांची ॲलिसा सध्या प्रचंड अवघड प्रशिक्षण घेतेय. एकीकडे हायस्कूलमध्ये 4 भाषा शिकतानाच अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये तिचं ट्रेनिंग सुरू आहे. ॲलिसा तयारी करतेय ती मंगळावर जाण्याची. 2033 साली मंगळावर मानवी मोहीम आखण्याची तयारी नासा करतेय. या मोहिमेसाठी अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. अवघ्या 3 वर्षांची असताना ती आपल्या वडिलांना नेहमी सांगायची की मला अंतराळ विरवायचंय. ॲलिसानं हे स्वप्न प्राणपणानं पाळलं आणि आता या स्वप्नाची पूर्तता होण्यापासून ती अगदी काही पावलंच दूर आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिनं कठोर परिश्रम घेतले. ॲडव्हान्स स्पेस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करणारी ती सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरली आहे. याशिवाय नासाचे अमेरिका, कॅनडा आणि टर्की इथले 3 कॅम्प पूर्ण करणारी ती जगातली पहिली व्यक्ती आहे. एवढंच नाही, नासाचा पासपोर्ट प्रोग्राम पूर्ण करणारी ही ॲलिसा पहिलीच. या पासपोर्ट प्रोग्राममध्ये अमेरिकेतल्या 9 राज्यांमध्ये असलेल्या नासाच्या 14 केंद्रांना भेट द्यावी लागते. 2013 साली ॲलिसाला नासा TV Mir 10 पॅनलमध्ये मंगळ मोहिमेवरील चर्चेसाठी बोलवण्यात आलं. त्यानंतर Mars 1 मोहिमेच्या 7 अँबॅसेडर्सपैकी एक म्हणून तिची निवड करण्यात आली. October 2016 तिनं अंतराळात जाण्यासाठी आवश्यक असलेली ॲडव्हान्स पोसम अकॅडमीची पदवी मिळवली. ही पदवी मिळवणारी ॲलिसा सर्वात तरुण उमेदवार ठरलीय. अवकाशासाठी असलेलं ॲलिसाचं वेळ हे असं आहे. आता ती नासाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रचंड अवघड असं प्रशिक्षण घेतेय. एकीकडे हे प्रशिक्षण घेत असताना तिचं लौकिक शिक्षणही सुरू आहे. हायस्कूलमध्ये इंग्रजी, चायनीज, फ्रेंच आणि स्पॅनिश या 4 भाषांचं शिक्षणही ती घेतेय. हे
सगळं करून ॲलिसाला भाषणही करायला आवडतात. वेगवेगळ्या परिसंवादांमध्ये जाऊन तरुणांमध्ये अंतराळाची गोडी रुजवण्याचं आणि वाढवण्याचं कामही ॲलिसा करते. अंतराळाची आणि अवकाशाची प्रचंड ओढ असलेली हरहुन्नरी ॲलिसा मंगळावर जाणारी पहिली व्यक्ती ठरण्याची शक्यता आहे. असं झालं तर थेट नील आर्मस्ट्रॉंगच्या रांगेत ती जाऊन बसेल आणि मानव वंशाच्या इतिहासात आपलं नाव अजरामर करेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. एकीकडे ॲलिसा पहिल्या वहिल्या मंगळ यात्रेची तयारी करत असताना अमेरिकेमध्येच व्यावसायिक अंतराळ पर्यटनाची तयारी देखील जोरात सुरू आहे. पुढल्या वर्षी काही पर्यटक कदाचित अवकाशात झेपावतील. या तिकिटाची किंमत ऐकलीत तर तुम्ही थक्क व्हाल. अंतराळ पर्यटन हा आतापर्यंत अनेकांसाठी कुतूहलाचा विषय राहिलाय. अंतराळात फिरायला जाणं ही संकल्पनाच काहीशी सुखावणारी असली तरी त्यासाठी किती किंमत मोजावी लागेल याचा अंदाज आजवर तरी बांधला गेला नव्हता. हा खर्च डोंगरा एवढा असणार हे तर नक्कीच आहे, पण नेमका किती? ब्लू ओरिजिन ही अमेझॉनच्या जेफ बेजोस यांची रॉकेट कंपनी पुढच्या वर्षी अंतराळ पर्यटक पाठवण्याची योजना आखतीय. कंपनीचं न्यू शेफर्ड हे अंतराळ यान त्यासाठी सिद्ध होत आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार यातल्या एका तिकिटाची किंमत 2 ते 3 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे साधारण 1 कोटी 40 लाख रुपये असणार आहे. अर्थात कंपनीने अधिकृतरित्या याची माहिती दिलेली नाही. अंतराळ पर्यटकांच्या सुरक्षेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं बेजोस यांनी म्हटलंय. This vehicle is going to carry humans. We're going to make it as safe as we can make it. We're going to test it. We're not going to take any shortcuts. So we'll put humans on this vehicle when we're ready and not a second sooner. Can you imagine how Alan Shepard must have felt all those years ago? Must have been pretty cool. अमेरिकेमध्ये सिएटल इथं कंपनीचं मुख्यालय आहे. न्यू शेफर्डची सुरुवात असलेली निर्मिती आणि तिकिटाचे दर याबाबत कोणतीही माहिती कंपनीनं अद्याप बाहेर येऊ दिलेली नाही. तिकिटाचे दर ठरवताना अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे. भले दर जास्त असतील पण ते परवडलेही पाहिजेत. कंपनीला त्यातून उत्पन्नही मिळालं पाहिजे आणि भविष्यात अंतराळ पर्यटक आकर्षित होतील हेही पाहिलं पाहिजे. आता तिकिटाच्या दरांचा पहिला अंदाज बाहेर आल्यानंतर यातल्या अनेक बाबींचा खुलासा होऊ शकेल असं मानलं जात आहे. अर्थात अंतराळ प्रवासाचा खरा खर्च समजण्यासाठी आणखी काही काळ थांबावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. अनेक पुराणांमध्ये आकाशातले देव पृथ्वीचं आणि मानवांचं संरक्षण करतात असा उल्लेख आहे. मात्र अंतराळामध्ये असं कोणतं राज्य अस्तित्वात नाही हे एवढ्या अंतराळ मोहिमांनंतर एव्हाना सिद्ध झालंय. मात्र आता पृथ्वीवरच असा एक देश आकाराला आलाय ज्याचा उद्देशच मानव वंशाचं आणि वसुंधरेचं रक्षण करणं हा आहे. हा शपथविधी आहे एका नव्या देशाच्या प्रमुखाचा. हा देश पृथ्वीवर कुठेच अस्तित्वात नाही. हा देश आहे अंतराळातला. होय, द स्पेस किंगडम ऑफ अस्कार्डियाचे पहिले प्रमुख म्हणून मूळचे रशियन शास्त्रज्ञ इगोर अशुरबिली यांनी शपथ घेतली. जानेवारी 2017 मध्ये त्यांची निवड झाली होती. अर्थात अस्गार्डियन पंचांगानुसार 2017 हे वर्ष होतं 0001. या दिवसापासून कुठेच प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या या देशाची कालगणना सुरू झाली. ऑस्ट्रियामधल्या व्हिएन्नात इगोर यांचा शपथविधी पार पडल्यानंतर लवकरच त्यांचं मंत्रिमंडळही अस्तित्वात येणार आहे. त्यानंतर अन्य देशांसोबत द्विपक्षीय करार करून कालांतरानं संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यत्वासाठीही अर्ज केला जाणार आहे. पुढल्या 3 महिन्यात सरकार अस्तित्वात येईल. परराष्ट्र मंत्र्यांच्या नेमणुकीनंतर पृथ्वीवरच्या अन्य देशांसोबत द्विपक्षीय करार करण्यासाठी पाऊल उचललं जाईल. जर्मनीतल्या नोर्स पुराणामधल्या अस्गार्डिया या देवांच्या राज्यावरून या नव्या देशाचं नाव ठरवण्यात आलंय. पौराणिक कथेनुसार आकाशातलं हे देवांचं राज्य पृथ्वीचं संरक्षण करत असतं. नव्या स्पेस किंगडम ऑफ अस्गार्डियाचा उद्देशही हाच आहे. अंतराळाचा शांततामय वापर, अंतराळातल्या कचऱ्यापासून पृथ्वीचं संरक्षण आणि अंतराळाचा बिगर सैनिकी वैज्ञानिक वापर ही प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या नव्या राज्याची निर्मिती करण्यात आली आहे.
countries currently excluded from the space world into space. And what we would like back is recognition and mutual cooperation and probably economic interaction too. So it works by talking, by meeting, by sharing what we can both gain from each other. गेल्या वर्षी स्पेस किंगडमनं अंतराळात आपलं पहिलं अस्तित्व प्रस्थापित केलं. अमेरिकेतल्या व्हर्जिनियामधून या देशाची पहिली स्पेस कॅप्सूल सिग्नस अंतराळात झेपावली. इगोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेमुळे स्पेस किंगडमला नवं बळ मिळालं आणि आता पहिल्या राष्ट्रप्रमुखांच्या शपथविधीनंतर या देशाचं अस्तित्व निर्माण झालंय. We've got a satellite. Eagle promised a parliament. We've got a parliament. And Eagle's also promised a whole lot of less interesting or less glamorous things like committee systems and so forth. And that's all being established. गेल्याच आठवड्यात अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या लष्कराची अंतराळ शाखा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर चीन आणि रशियानंही याला उत्तर देण्याची भाषा केली आहे. एकीकडे अवकाशातल्या युद्धाची अशी तयारी सुरू असताना अंतराळाचा शांततामय वैज्ञानिक वापर करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या या नव्या देशाचं महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. आणि यानंतर विज्ञान क्षेत्रातल्या अजून काही बातम्या. एका ब्रेक नंतर पाहत रहा वार्ता विज्ञानाची. वार्ता विज्ञानाची मध्ये पुन्हा स्वागत. यमुनेकाठी ताजमहाल, बादशहाच्या अमर प्रीतीचं मंदिर एक विशाल, पण यमुना आणि हवेच्या प्रदूषणामुळे ताजमहालाची रया जाती आहे. आता सर्वोच्च न्यायालयानं कान उघडणी केल्यानंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का हा प्रश्न आहे. ताजमहाल, प्रेमाचं प्रतीक असलेली ही संगमरवरी वास्तू आग्र्याचा ताजमहाल जगातलं एक आश्चर्य मानलं जातं. मात्र प्रदूषण आणि देखभाली अभावी नितांत सुंदर ताजमहालची शोभा कमी होतीये. पांढरा शुभ्र संगमरवर पिवळा पडतोय. महालामधल्या कलाकुसरींवर हिरवा राप चढतोय. मात्र सरकारच्या यंत्रणांनी याकडे कायमच कानाडोळा केलाय. यावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारची चांगलीच कान उघडणी केली आहे. तुम्ही ताजमहालला पूर्वीचं रूप देण्यात आणि त्याचं संवर्धन करण्यास असमर्थ असाल तर आम्हाला तो बंद करावा लागेल किंवा पाडून तरी टाकावा लागेल, अशा शब्दात न्यायालयानं सरकारला खडसावलाय. सुप्रीम कोर्ट को अभी पता चली है तो उसने इनको फटकार भी लगाई है. मैंने गुमराह रखते थे कोर्ट को, सुरक्षा की आड़ में शोषण करते लोगों को, परेशान करते हैं, तकलीफ देते हैं, ये गेट बंद कर दो, वो कर दो, ये कर दो, सुरक्षा कर नहीं रहे, परेशान कर रहा है. और देखा जाए तो ताजमहल के अंदर जितनी भी कमियां हैं, खामियां हैं, ये सब सरकार की हैं. न्यायालयानं कानउघडणी केल्यानंतरही नेते मंडळी मात्र आपण ताजमहालच्या संवर्धनासाठी काम करत असल्याचा दावा करतायत. ताजमहल हमारी भारत की शान है, सात वंडर्स में से एक है. भारत सरकार, हमारा एनवायरनमेंट मंत्रालय, प्रदेश की सरकार संकल्पित है कि उसकी भव्यता को, उसकी गरिमा को, उसकी स्वच्छता को और उसके साथ साथ उसके पर्यटक महत्व को हम बरकरार बनाए रखें, जिसके तहत हम लोगों ने कदम उठाए हैं, सभी सरकार के लोगों ने, और उस कदमों का रिजल्ट भी आ रहा है. आता मंत्री महोदय असा दावा करत असले तरी ताजमहल की स्थिति काय आहे ते दिसतच आहे. हवेतलं प्रदूषण, यमुना नदीचं प्रदूषण यामुळे ताजमहाल लयाला जातोय. एकीकडे त्याला पूर्वीचं रूप देण्यासाठी प्रयत्न करतानाच हे प्रदूषणही कमी करणं आवश्यक आहे. अन्यथा प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहाल अस्वच्छतेचं आणि सरकारी अनास्थेचं प्रतीक होईल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. आणि यानंतर वार्ता विज्ञानाची मध्ये आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.